गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यामध्ये दाखल होताच मोठ्या उत्साहात भक्तिभावानं नागरिकांनी पालखीचं दर्शन घेतलंय, पालखीचं स्वागत केलं गेलंय. तर मागील 4 दिवसात मेडशी, मालेगाव, शिरपूर, जैन यासह रिसोड या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं पालखी सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेतलाय. रिसोड इथून ही पालखी रवाना झाली आहे. मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आता ही पालखी प्रवेश करणार आहे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये श्रींच्या पालखीनं 89 किलोमीटरचा हा प्रवास केलाय.